दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने वाळूज महानगर परिसरामध्ये 4 जुलै ते 12 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी नागरिकांचा या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालंय. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून वाळूज महानगर आणि परिसरातील बजाज नगर, सिडको महानगर, साऊथ सिटी, रांजणगाव, शेणपुंजी, वडगाव, कोल्हाटी, तिसगाव, पंढरपूर, साजापूर आणि जोगेश्वरी या भागामध्ये 4 ते 12 जुलै दरम्यान 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय. प्रथम दिवशी यामध्ये वाळूज परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलंय. तसेच पोलीस यंत्रणाने जागोजागी लक्ष देऊन नाकाबंदी देखील केली होती. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येत असून पोलीस कसून चौकशी करताना दिसत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नुकतीच बजाजनगर येथे भेट देऊन आरोग्य विभाग तत्पर असल्याचं सांगत नागरिकांना आपापल्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसेच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घरातील कमवत्या व्यक्तीनेच कामासाठी बाहेर जावे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. उद्योग आणि आरोग्य सेवा व्यतिरिक्त कुठलेही दुकाने व्यापार उघडे नसल्याचं दिसून आलंय. यामुळे प्रशासनाने पुकारलेल्या बंदला शनिवारी पहिल्या दिवशी रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. 12 तारखेपर्यंत MIDC वाळूजमधील सर्व सेवा दुकाने बंद आहे. अत्यावश्यक सेवा आणि काही कंपन्या वगळता जवळपास सर्व बंद आहे. या ठिकाणी COVID-19 पेशंटचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. जेणेकरून जे विनाकारण फिरणारे वाहने चेक करून, टू व्हीलर, फोर व्हीलर चेक करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहोत आणि ज्यांचं कारण आहे कोणी दवाखान्यात जाणारे त्यांना चेक करून आम्ही परवा तसं घेत आहोत. सर, जसे कंपन्या जो चालू आहे बडी इंडस्ट्रीज लेवल का है, अत्यावश्यक सुरू है, बाकी जो बाकी बंद है, बाकी दुकान वगैरह टोटल बंद, भाजीपाला फ्रूट सब बंद है. आतापर्यंत किती वेळ कारवाई झाली? सकाळपासून आतापर्यंत आम्ही 30 ते 40 वाहनांवर कारवाई केलेली आहे.